तर ते विहिरीचं पाणी लोकांनी पिलं आणि त्याच्यामुळं हे असं घडलं. नेमकं ते विहिरीचा उपसा झाला पाहिजे, ग्रामपंचायतीचा उपसा केला पाहिजे, ते काहीच केलं नाही. आणि त्याच्यात त्या जास्त गाळ आहे आणि तो गाळ सडल्यामुळं वास येतो त्या विहिरीचा पाण्याचा, आणि ते लोकांनी पिल्यामुळं हा लोकांना फार त्रास झाला. जवळजवळ 22 पेशंट इथे शिविरला ॲडमिट आहे, त्याच्यातून एक एक्सपायर झाला. आणि वणीच्या दवाखान्यामध्ये 6 आहेत आणि खाजगी रुग्णालयामध्ये आहेत, गावात आहेत, असे पेशंट भरपूर आहेत. वास्तविकवादात इथं चांगलं पथक दिला पाहिजे आमच्या गावामध्ये, ॲम्ब्युलन्सची सोय पाहिजे, काहीच केलं नाही. तुम्ही इथे कसं आले? इथं आम्ही ग्रामीण आपलं पेशी बोरगावच्या पेशीला गेलो आणि तिथून इथं आम्हाला पाठवलं. नाही पण मग ॲम्ब्युलन्सने आले की ॲम्ब्युलन्स आले होते तिथे, म्हणजे पेशीमधून ॲम्ब्युलन्स दिली आम्हाला. साधारणतः एक 50 ते 55 पेशंटना इन्फेक्शनची लागण झाल्यामुळे ॲडमिट झाले आहेत. काही पेशंट वणी सुरकणाच्या आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत, काही PHCला आहेत आणि काही 8 ते 10 पेशंट आपल्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. काय झालं होतं तिथं, घटना काय समजलं कशामुळे त्रास झाला? पाईपलाईनच्या लिकेजमधून इन्फेक्शन झाल्याचं असं साधारणतः एक आपल्याला समजलं, पण तरी त्याचा डिटेल अहवाल नंतर प्राप्त होईल DHO साहेबांकडून, त्यावेळेस त्याच्याबद्दल आपल्याला समजेल. पावसाळ्यात गॅस्ट्रो किंवा अतिसारचे पेशंट वाढतात, त्याचं कारण असं असतं की दूषित पाणी असतं, पाईपलाईन लिकेज असेल किंवा विहिरीचं पाणी बऱ्याच वेळा निर्जंतुकीकरण जर केलेलं नसेल तर मग प्राण्यांची विष्ठा किंवा मानवांची विष्ठा हे सगळे एकत्र होऊन दूषित पाण्याने असे इन्फेक्शन पावसाळ्यात बऱ्याच प्रमाणात होतात. त्याच्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पाणी जर ग्रामीण भागातल्या लोकांनी जर डिसइन्फेक्ट करता आले नाही, फिल्टरची व्यवस्था नसेल, तर ते पाणी उकळून गार करून जर पिले तर बऱ्याच वेळा असे इन्फेक्शन टाळता येतील. आणि ज्यावेळेस इन्फेक्शन असे होतात, जुजमोचन, अतिसार किंवा कॉलरा किंवा कावीळ, जेव्हा जुलाबाचे लक्षण दिसतील त्यावेळेस घरगुती ORS सोल्युशन पाणी आणि साखर आणि मीठने बनवून किंवा ORS चे पॅक अवेलेबल असेल असे घेऊन जर वेळेवर काळजी घेतली तर डिहायड्रेशन टाळता येईल आणि बरेचसे कॉम्प्लिकेशन आपल्याला असे टाळता येईल असा केस नाही. आपल्याकडे जे पेशंट आले त्याच्यामध्ये एक मैय आहे आणि बाकीच्या रुग्णांची कशी परिस्थिती आता काय त्यांचं? बाकीचे पेशंट स्टेबल आहेत, त्याच्यातले 2 पेशंटचा BP कमी आहे, त्यांना आपण हायड्रेट करतोय. आणि जो पेशंट रात्री एक एक्सपायर झाला आहे त्याचं त्याला ओल्ड एज, त्याचं जुना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, त्या सगळे ॲग्रिवेट झाले आहेत आत्ताच्या लुजमोशन आणि याच्यामुळे इन्फेक्शनमुळे. त्याच्यामुळे ते असं वाटतं की त्याच्याबद्दल ओल्ड एज आणि जुनं आजार असल्यावर ह्या इन्फेक्शनमुळे ह्या गोष्टी सगळ्या ॲग्रिवेट होऊन जातात. तसं साधारणतः झालं, त्याच्यामुळे हेमोडायनॅमिकली पेशंट स्टेबल अनस्टेबल झालं. त्याचा डिटेल अहवाल प्राप्त होईल आपल्याला, त्याच्यानंतर समजेल, कारण कालची घटना आहे, अजून डिटेल अहवाल त्याचा सगळं प्राप्त होईल.